कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं सगळ्यांची चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस या नव्या व्हेरियंटमुळं रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. नव्या वर्षाच्या स्वागताला अवघे 4 दिवस शिल्लक आहेत. आज दत्तजयंतीच्या निमित्तानं आणि नवीन वर्षाच्या स्वागताला लोकांनी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. ही गर्दी वाढतच आहे. शिर्डीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ नये यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंदिर प्रशासनाला नो मास्क नो दर्शनची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानाने सूचना दिल्या आहेत की त्यांचे सर्व मास्क संस्थाने पुरवावेत आणि मोठा बोर्ड लावा भाषेकडे नो मास्क नो दर्शन. साईबाबा मंदिर परिसरात नो मास्क नो एंट्री असा बोर्ड देखील लावण्यात यावा असंही पालकमंत्र्यांनी सांगितलंय. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा. शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानाने सूचना दिल्या आहेत की त्यांचे सर्व मास्क संस्थानी पुरवावेत आणि मोठा बोर्ड लावा भाषेकडे नो मास्क नो दर्शन. ही मला वाटतं आता संस्थांनी तात्काळ ती अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आता, त्यामुळे असा काही फार खर्च नाही मास्क पुरवण्यामध्ये. तर संस्थांच्या अधिकाऱ्यांना मी आज सूचना देणार आहे की जे काही भाविक येतील दर्शन रांगेत सुरू होताना त्यांना मास्क द्यायचा. पण मास्क जर तुम्ही घातला नाही तर दर्शन मिळणार नाही.